के पद्धती, के मेथड। गुणोत्तरातील के पद्धती ही समान गुणोत्तरांवरील म्हणजेच प्रमाणावरील काही प्रश्न सोडवण्याची एक सोपी रीत आहे। या रीतीमध्ये दिलेल्या समान गुणोत्तरांपैकी प्रत्येकाची किंमत के मानतात। उदाहरण एक, जर ए छेद बी बरोबर सी छेद डी, तर दाखवा की 5a वजा 3c छेद 5b वजा 3d बरोबर 7a वजा 2c छेद 7b वजा 2d। ए छेद बी बरोबर सी छेद डी के मानू, म्हणून ए बरोबर बी के आणि सी बरोबर डी के आहे। आता ए आणि सी च्या किमती दोन्ही बाजूंमध्ये ठेवू, ए ची किंमत बी के आणि सी ची किंमत डी के घेऊ व समीकरणात मांडू। डावी बाजू बरोबर 5a वजा 3c छेद 5b वजा 3d बरोबर 5 गुणिले बी के वजा 3 गुणिले डी के छेद 5b वजा 3d बरोबर के गुणिले 5b वजा 3d छेद 5b वजा 3d बरोबर के। उजवी बाजू बरोबर 7a वजा 2c छेद 7b वजा 2d बरोबर 7 गुणिले बी के वजा 2 गुणिले डी के छेद 7b वजा 2d बरोबर के गुणिले 7b वजा 2d छेद 7b वजा 2d बरोबर के। डावी आणि उजवी बाजू दोन्ही समान आहेत, म्हणून 5a वजा 3c छेद 5b वजा 3d बरोबर 7a वजा 2c छेद 7b वजा 2d आहे। उदाहरण दोन, जर ए बी सी परंपरित प्रमाणात असतील तर सिद्ध करा की ए अधिक बी कंसाचा वर्ग छेद ए बी बरोबर बी अधिक सी कंसाचा वर्ग छेद बी सी आहे। उकल, ए छेद बी बरोबर बी छेद सी बरोबर के मानू, म्हणून बी बरोबर सी के ए बरोबर बी के बरोबर सी के गुणिले के बरोबर सी के वर्ग बी बरोबर सी के। आता ए आणि बी च्या किमती लिहून गणित सोडवू। डावी बाजू ए अधिक बी कंसाचा वर्ग छेद ए बी बरोबर सी के वर्ग अधिक सी के कंसाचा वर्ग छेद सी के वर्ग गुणिले सी के बरोबर सी वर्ग के वर्ग गुणिले के अधिक एक कंसाचा वर्ग छेद सी वर्ग के घन बरोबर के अधिक एक कंसाचा वर्ग छेद के। समीकरण एक, उजवी बाजू बी अधिक सी कंसाचा वर्ग छेद बी सी बरोबर सी के अधिक सी कंसाचा वर्ग छेद सी के गुणिले सी बरोबर सी वर्ग गुणिले के अधिक एक कंसाचा वर्ग छेद सी वर्ग के बरोबर के अधिक एक कंसाचा वर्ग छेद के। समीकरण दोन, म्हणून समीकरण एक व दोन वरून ए अधिक बी कंसाचा वर्ग छेद ए बी बरोबर बी अधिक सी कंसाचा वर्ग छेद बी सी समान आहेत। उदाहरण तीन, जर ए बी सी परंपरित प्रमाणात असतील तर सिद्ध करा की ए छेद सी बरोबर ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग छेद बी वर्ग अधिक बी सी अधिक सी वर्ग। उकल, ए बी सी परंपरित प्रमाणात आहेत, म्हणून ए छेद बी बरोबर बी छेद सी आहे। समजा ए छेद बी बरोबर बी छेद सी बरोबर के मानू, म्हणून बी बरोबर सी के आणि ए बरोबर सी के वर्ग असेल। डावी बाजू ए छेद सी बरोबर सी के वर्ग छेद सी बरोबर के वर्ग, समीकरण एक। उजवी बाजू ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग छेद बी वर्ग अधिक बी सी अधिक सी वर्ग बरोबर के वर्ग सी कंसाचा वर्ग अधिक के वर्ग सी गुणिले सी के अधिक सी के वर्ग छेद सी के वर्ग अधिक सी के गुणिले सी अधिक सी वर्ग बरोबर के चा चौथा घात सी वर्ग अधिक के घन सी वर्ग अधिक सी वर्ग के वर्ग छेद सी वर्ग के वर्ग अधिक सी वर्ग के अधिक सी वर्ग बरोबर सी वर्ग के वर्ग गुणिले के वर्ग अधिक के अधिक एक छेद सी वर्ग गुणिले के वर्ग अधिक के अधिक एक बरोबर के वर्ग, समीकरण दोन। म्हणून डावी आणि उजवी बाजू दोन्ही समान आहेत। म्हणून ए छेद सी बरोबर ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग छेद बी वर्ग अधिक बी सी अधिक सी वर्ग, समीकरण एक व दोन वरून। उदाहरण चार, पाच संख्या परंपरित प्रमाणात असून पहिले पद पाच व शेवटचे पद 80 आहे, तर त्या संख्या काढा। उकल, समजा परंपरित प्रमाण असलेल्या पाच संख्या ए एके एके वर्ग एके घन एकेचा चौथा घात आहेत असे मानू। इथे ए म्हणजे पहिले पद ए बरोबर पाच आहे आणि एकेचा चौथा घात म्हणजे शेवटचे पद बरोबर 80 आहे, म्हणून पाच गुणिले केचा चौथा घात बरोबर 80, म्हणून केचा चौथा घात बरोबर 80 छेद 5 बरोबर 16 आहे। 16 चे वर्गमूळ काढू, म्हणून केचा चौथा घात बरोबर 16, म्हणून के बरोबर 2, ज्या अर्थी 2चा चौथा घात बरोबर 16 आहे। केची किंमत 2 आहे, ती गणितात केच्या जागी लिहू। एके बरोबर 5 गुणिले 2 बरोबर 10, एके वर्ग बरोबर 5 गुणिले 2चा वर्ग बरोबर 5 गुणिले 4 बरोबर 20, एके घन बरोबर 5 गुणिले 2चा घन बरोबर 5 गुणिले 8 बरोबर 40,
एकेचा चौथा घात बरोबर पाच गुणिले दोनचा चौथा घात बरोबर पाच गुणिले सोळा बरोबर ऐंशी, म्हणून त्या संख्या पाच, दहा, वीस, चाळीस, ऐंशी आहेत. मुलांनो, अशा प्रकारे आपण या पाठातून गुणोत्तर व प्रमाण याचा सविस्तर अभ्यास केला.